सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा शेकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून जानेवारी महिना सुरुवात झालेला आहे पहिला आठवडा संपल्यात जमा आहे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे आपला कापूस विकावा की ठेवावा कापसाचे बाजारभाव वाढणार की नाही वाढणार आताच्या घडीला आपल्या हाती आलेल्या एक ताजी मोठी बातमी चला मित्रांनो ती बातमी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण एक विनंती करतो शेतकरी मित्रांनो की शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मोजून साडेतीन मिनटाचा हे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कापूस विकावा की साठवून ठेवावा शेतकरी द्विधा मनस्थितीत मागील वर्षापासून दरात घसरण सुरूच शेतकरी मित्रांनो खास करून अकोला तीन वर्षापूर्वी कापसाच्या दराला झळई मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा या लागवडीकडे वाढला मात्र मागील वर्षापासून दर घसरणीला सुरुवात झालेली सुरुवात थांबलेली नाही सध्या अवघ्या सहा हजारापासून साडेसात हजारादरम्यान दरम्यान दर असून यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे बाजारात सध्याची आवकही प्रभावित झालेली आहे दराच्या अपेक्षेने कापूस किती दिवस ठेवावा व कधी विकावा अशी विधी मनस्थिती बनलेली आहे जिल्ह्यात आकोट ही कापसाची प्रमुख बाजारपेठ बनलेली आहे या ठिकाणी सध्या सरासरी तीन हजार क्विंटलपर्यंत आवक होत असल्याचे सांगण्यात येते हळूहळू आवक वाधारते आहे दुसरीकडे कापूस हंगाम आता बऱ्यापैकी आटोपत आला असून बहुतांश शेतकऱ्यांचा म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचा जो कापूस आहे तर तेजे ते जे कापूस आहे तर घरात कापसाच्या गंजी लागलेले आहे मागील वर्षातही अनेक शेतकऱ्यांनी मैनोमहिनी कापूस साठवून ठेवला होता तरी अपेक्षित दर वाढ न झाल्याने त्यांनी यंदा हंगामाच्या तोंडावर विक्री केली आता नवीन कापूस दिवाळीपासून घरात यायला सुरुवात झालेली आहे कापसाचा डिसेंबर जानेवारीचा दर जर बघितला दोन हजार बावीसला सरासरी दहा हजारापर्यंत दोन हजार तेवीसला आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे पर्यंत दोन हजार चोवीसला सहा हजार पाचशे ते साडेसात हजारापर्यंत कापूस उत्पादनाचा खर्च भरणसाठ वाढत असताना तुलनेने दर कमी मिळणे शेतकऱ्यांना दृष्टीने सध्याच्या दराने कापूस न विकता बहुसंख्य शेतकऱ्यांनी साठवणूक केली आहे काळात दर वाढतील अशी अपेक्षा ठेवलेली आहे आहे या क्षेत्रातील सध्याच्या दरात अंदाज दिलेला दिलीप ठाकरे प्रगतशील शेतकरी यांचं मत आहे आता गेल्या तीन महिन्यातील कापूस बऱ्याच प्रमाणात साठवलेला आहे मध्यंतरी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये सध्याच्या दरात किमान दहा टक्के वाढ होईल असे सांगितले होते सध्या या दरामध्ये वाढीची लक्षणे कुठेही दिसून आलेले नाही बाजारात साडेसहा ते साडेसात हजारा दरम्यान कापूस विकतो आहे खेडा खरेदी तर अवघे सहापासून केली जात आहे दरवाढीची शक्यता दिवसेंदिवस धुतर धुसर होत असल्याने शेतकरी कापूस विकावा की आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी या चिंतेत आहे यंदा असमतोल पावसामुळे कापूस उत्पादनाला फटका बसलेला आहे नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या पावसात हजारो क्विंटल कापूस भिजला होता यामुळे कापसाचा दर्जाही खालावला बाजारात हा कापूस जेमतेम दराने खरेदी झाला सध्याचा चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही सध्या साडेसहा ते साडेसात दरम्यान विकतो आहे मागील तीन वर्षातील दराची स्थिती पाहिली तर मागील वर्षात डिसेंबर जानेवारीत आठ हजार ते आठ हजार दोनशेपर्यंत दर मिळत होते तर आधीच्या वर्षात कापसाला जळही असल्याने दहा हजारापर्यंत या काळात दर सुरू होता पुढे हाज दर बारा हजारावर सुद्धा पोहोचला दोन वर्षात तब्बल पाच हजाराची आता कापसाने दर खाली आलेला दिसत आहे यावर्षी लांब धाग्याच्या कापसाला काप सात हजार वीस रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली आहे धन्यवाद अशा शेतविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढे चेड